नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. मुंबई पुणे म्हणता म्हणता आता कोरोनाचं इपिसेंटर किंवा ग्राउंड झिरो ग्रामीण भागात दिसत आहे. सांगली त्यातही इस्लामपूरमध्ये जो प्रकार घडलेला आहे तिथून कोरोनाचं ग्राउंड झिरो हे इस्लामपूर झालं आहे का किंवा तत्सम ग्रामीण भागामध्ये इतरत्रही कोरोना पसरतोय का या चिंतेनं सध्या महाराष्ट्राला ग्रासलाय. पुण्यात पहिला मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातला पहिला मृत्यू काल बुलढाण्यामध्ये झाला होता. त्यामुळं आता कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात जिथे आपण म्हणतोय की कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा कम्युनिटी स्प्रेडिंग किंवा मराठीमध्ये समूह प्रादुर्भाव, त्या टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलो आहोत का की अजूनही आपण उंबरठ्यावरती आहोत? सरकारी उपाययोजना काय सुरू आहेत, आरोग्य यंत्रणा काय काम करते आहे, आणि खरंच खाजगी डॉक्टर्सची मदत जर का घ्यायची असेल तर आता त्यांनासुद्धा निर्देश सरकारनं देण्याची गरज आहे. या एकूणच प्रश्नावरती आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी. जयंत पाटील, झी 24 या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला जसं मी म्हणालो की इस्लामपूरमध्ये 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत, पण त्यांच्यापासून लागण होऊन नेमका आणखी पुढे येणाऱ्या बाधितांचं काय, त्यांना क्वारंटाईन केलं जातं आहे का, त्यांचं ट्रेसिंग केलं जातं आहे का, किंवा ते जे धार्मिक यात्रेवरनं त्यातले काही जण आले होते आणि त्यांच्यापासून लागण झाली तर मग इतरांचा शोध सुरू आहे का? कारण प्रादुर्भाव इतरत्र आणखी पसरू नये यासाठी सरकारी पातळीवरती, तुम्ही सांगलीचे पालकमंत्री आहात म्हणून विचारतोय, काय उपाययोजना सुरू आहेत? कोरोनाची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी जिल्ह्यामध्ये मी 2 वेळा बैठका घेऊन संबंधितांना सूचना दिल्या होत्या आणि आमची अपेक्षा होती की जिल्ह्यात एकही रुग्ण निघू नये. पण दुर्दैवाने इस्लामपूरमध्येच एका कुटुंबात 4 जण, नंतर 5, नंतर 3, नंतर 12, असे जवळपास आता 25 संख्या झालेली आहे. आणि त्या 25 संबंधात जे जे असतील त्यांची छाननी करून त्या सर्वांना पूर्ण क्वारंटाईन करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. जो भाग, ज्या भागात या लोकांचा वावर आहे तो भागही पूर्णपणाने आयसोलेट केलेला आहे, म्हणजे काही लोकसंख्या आयसोलेट केलेली आहे जेणेकरून त्यांचा संसर्ग बाहेर होणार नाही, हा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आवश्यक आणि शक्य आहेत त्या सर्व काळजी घेण्यात आलेल्या आहेत. जो भाग पूर्णपणाने बंद केलेला आहे त्या भागात घरातून एकाच व्यक्तीला बाहेर पडायला आणि जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. थोडंसं अवघड आहे परंतु कडकपणाने त्याची अंमलबजावणी आम्ही करतो आहे आणि याचा प्रसार बाहेर होणार नाही याच्यासाठी या कुटुंबाच्या संबंधित येणाऱ्या सर्वांचं सर्वेक्षण केलेलं आहे. कोणाला अशी लक्षणं आहेत का हे तपासण्यात आलेलं आहे. त्यातलेच 25 लोक आम्ही बाजूला काढलेले, त्या सगळ्यांचा तपासणी केल्यावर स्वॅब घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्यातल्या 12 जण पॉझिटिव्ह निघाले आणि त्यामुळं हा आकडा 24 झाला आणि नंतर 1 अशी 25 आकडा झालेला आहे. पण उरलेले जे 12 जण आहेत ते आता पूर्ण क्वारंटाईन आहेत. जे पॉझिटिव्ह नाहीत त्यांनाही बाजूला करून ठेवण्यात आलेलं आहे. सर, पण बऱ्याच वेळेला असं होतं की हिडन किंवा सायलेंट कॅरियर्स या कोरोनाचे समाजामध्ये फिरत आहेत अशा बातम्या येत आहेत, बऱ्याच वेळेला कळत नाही आहे. म्हणजे याही जे 25 जण सापडलेले आहेत त्यांच्यामधले अनेक जण त्यांच्यावरती शिक्के मारले होते की त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि ते परदेशातून भारतात आले होते आणि नंतर इस्लामपुरात आलेले आहेत. तर इथे शासकीय यंत्रणा कमी पडली ट्रेस आउट करण्यात? पहिलं म्हणजे त्यांना विमानतळावरून ज्यावेळी सोडलं त्याचवेळी त्यांच्या ह्याच्यावर शिक्के मारण्याची आवश्यकता होती. मला माहीत नाही ते मारले होते किंवा नाही. त्यानंतर सांगलीला ते ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांना शिक्के मारून तुम्ही घरीच थांबा, ह्या गोळ्या घ्या म्हणून एकदा सांगितलं.
पुन्हा दुसऱ्यांदा गेले त्यावेळी तपासणी केली आणि त्यात चार जण एका कुटुंबातली पॉझिटिव्ह निघाली आणि त्यानंतर त्यांच्या संबंधातली ही सगळी संख्या जी एकत्रित आहे ती सगळी क्वारंटाईन आपण केलेली आणि त्यांचे सगळे स्वॅब पाठवून आपण तपासणी करून जे पॉझिटिव्ह आले त्यांना मिरजेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 12 जण जे पॉझिटिव्ह नाहीत त्यांना आपण इस्लामपूरमध्ये एक स्वतंत्र शासकीय हॉस्टेल गावाच्या बाजूला आहे तिथं ठेवलेलं आहे. त्यामुळे याच्यापेक्षा ही संख्या वाढू नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यात एक लहान बाळाला आंघोळ घालणारी स्त्री पण त्यांच्या संपर्कात आलेली, त्यामुळे त्यांचा तिचा कुठं कुठं संसर्ग झाला याची माहिती घेतलेली आहे. एकंदर किती लोक या कुटुंबांच्या संपर्कात आले याची पूर्ण माहिती प्रशासनाने सर्वे करून हाऊस टू हाऊस फिरून घेतलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की आता जे क्वारंटाईन करून ठेवलेले आहेत आणि जो भाग क्वारंटाईन करून ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा बाहेर याची व्याप्ती वाढणार नाही. सर, तुम्ही आता सांगलीचे पालकमंत्री आहात, खूप जवळून इस्लामपूरमध्ये म्हणजे तुमच्याच गावात जे घडलंय तुम्ही बघता आहात, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतरत्र असं होऊ शकतं म्हणजे ज्याला एपिडेमिओलॉजीमध्ये आपण ग्राउंड झिरो म्हणतो ते इस्लामपूरमध्ये दिसलेलं आहे किंवा बुलढाणा जिल्ह्यात दिसलेलं आहे, नगरसारख्या जिल्ह्यात जामखेड इथं रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागावर सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण जर का हिडन सायलेंट कॅरियर्स जे आहेत कोरोनाचे ते जर का इतरत्र तसेच मोकाट सुटले होम क्वारंटाईनचा सल्ला देऊनसुद्धा, तर त्याकडं विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे, त्यांना ट्रेसआउट करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आता त्यांना बळजबरीनं किंवा सक्तीनं त्यांना क्वारंटाईन राहण्यास मजबूर ज्याला म्हणतो ते सरकारला करावं लागणार आहे. ही बाब किंवा ही वस्तुस्थिती सरकारच्या लक्षात आली आहे? आलेली आहे आणि आपण म्हणताय तसं, मी सांगली जिल्ह्यात 2 दिवस आहे आढावा घेतला, तर प्रत्येक तालुक्यातली यंत्रणा त्या तालुक्यामध्ये परदेशातून किती जण आले, मुंबई पुण्यावरून किती जण आले, आता विटा खानापूर आटपाडी या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात देशभर गलाई काम करणारी लोकं जातात, त्यातले काही परत आले आहेत, असे परगावातून आलेल्या सर्वांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम होतं आहे. विशेषतः परदेशातून जे आले संशयित म्हणून त्यांच्या घरी 3-3 शासकीय कर्मचारी अधिकारी जात आहेत आणि ते घरीच बसले आहेत, हे तपासत आहेत, जेणेकरून यांच्यातला कुणीही बाहेर संसर्ग करण्यासाठी फिरणार नाही ह्याची काळजी घेतोय आपण. पण मला हेही मान्य केलं पाहिजे की बरेचशी शिथिलता, काही धाडस दाखवण्याचा प्रयत्न तरुण लोक करत असतात, काही लोक पोलिसांचं ऐकत नाहीत, ते रस्त्यावर येतात, घोळके करून उभे राहतात. खरं म्हणजे आपणच आपल्या घरातल्या कुटुंबांची काळजी घ्यायची असेल तर घराच्या बाहेर पडणं सगळ्यांना बंद केलं पाहिजे, तसे आम्ही व्यवस्था केलेली आहे. पण तरी भाजीच्या निमित्ताने, जीवनावश्यक वस्तूंच्या निमित्ताने बाहेर पडले तर त्यांचा घोळका होणार नाही याचीही काळजी घेण्याची सूचना सर्व ठिकाणी करतोय आपण. शेवटी लोकांनी देखील याला सहकार्य केलं पाहिजे. आपण कर्फ्यू पुकारलेला आहे, लॉकडाऊन टोटल केलेलं आहे. लॉकडाऊन जर आपण 100% ऑब्झर्व केलं तर करोना जगात अनेक देशातून हळूहळू कमी झालेला आहे, आपल्या देशातही तो वाढणार नाही. आपण जे प्रश्न विचारलेला आहे तो अगदी करेक्ट आहे की मी कॅरियर आहे आणि मी सगळीकडे फिरत असेन तर मीच सगळीकडे करोना वाढवतोय, त्यामुळं जे परदेशातून आले त्यांनीही काळजी घेण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत एका घरातून दुसरीकडे जाणं, जाऊन दुसऱ्या गप्पा गोष्टी घोळक्यात करणं, म्हणजे त्या घोळक्यातला कोण कॅरियर आहे हेच माहीत नाही आणि कुणीही असू शकतो, लक्षणं कुणाचीच दिसत नाहीत. आता जे 25 आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सांगलीच्या मिरजेच्या ठेवलेली आहेत तिथल्या कुणालाही बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की हे कोरोनाचे कॅरियर्स आहेत, पण त्यातले जे वयस्कर आहेत 1-2-3 जण त्या लोकांच्या थोडीशी खोकला सर्दी याची लक्षणं दिसत आहेत, बाकी कुणातही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळं कॅरियर कोण आहे हे कळायला मार्ग नसतो, त्यामुळं कृपा करून मी आपल्यामार्फत जनतेला महाराष्ट्रातल्या विनंती करेन
की घराच्या बाहेर पडू नका, तुम्हाला 21 दिवस तुम्ही घरात बसा एवढीच आम्ही विनंती करतोय. आणि 21 दिवसाचा जर असंच ढिलेपणा जर तुम्ही दाखवायला लागला तर अधिक कडक ही होईल. आणि जगामध्ये काही देशांनी जवळजवळ 50 दिवस 60 दिवस अशा पद्धतीनं काढून करोनाची संख्या शून्यावर किंवा कमी केलेली आहे. आपल्याला देखील आपली संख्या वाढलेली नाही, मर्यादित अजूनही आहे. मी म्हणेन की अजूनही मर्यादित आहे. आपण हे लॉकडाऊन केलेलं आहे ते त्याचा सगळा पूर्ण ऑब्झर्व आपण केलं पाहिजे. आणि ते जर आपण ऑब्झर्व केलं तर मला खात्री आहे की आपल्या 21 दिवसाच्या शेवटी जसं जाऊ आपण तशी ही संख्या बरीचशी मर्यादित आलेली असेल. सर, आपल्यासोबत ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सुद्धा आहेत, त्यांना तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, प्रश्न विचारा. नमस्कार पाटील साहेब, सर्वात प्रथम मी आपलं अभिनंदन करतो. नमस्कार. कारण सांगली जिल्ह्यात विशेषतः इस्लामपूरमध्ये याचा प्रादुर्भाव सुरुवातीला मोठ्या प्रमाणात झाला अशा बातम्या सगळीकडे झळकू लागल्या. आणि त्या प्रसंगी आपण इफेक्टिव्हली, मी बघतो आहे, त्याला कंट्रोल आणि चेक करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रश्न असा आहे की 1857 साली मुंबई ज्याला प्लेगची जोरदार साथ आली होती त्यावेळेला तत्कालीन ब्रिटिश सरकारने साथरोग 1897 चा एक कायदा आणला होता. आपल्याला कल्पना असेल की हा प्लेगच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा आला होता आणि त्याचा उद्देश एवढाच होता की इफेक्टिव्हली अंमलबजावणी व्हावी आणि लोकांना कायद्याची भीती, म्हणजे जेणेकरून लोकांनी साथ पसरू नये. दुर्दैवाने सरकारने बऱ्याच गोष्टी वारंवार सांगत आहात, मुख्यमंत्री सांगतायत, प्रत्येक मंत्री सांगतायत, तरी सुद्धा लोक हे ऐकायला तयार नाही. अज्ञानापोटी असेल, घाबरून असतील. आणि अशा प्रसंगी कायद्याचा उद्देश हा प्रामुख्याने कायद्याचा विद्यार्थी म्हणून की लोकांना देखील आपण काही केलं कायद्याच्या विरुद्ध तर तो गुन्हा होऊ शकतो, त्याची जबर किंमत मोजावी लागू शकते, ही भावना अजून काही निर्माण झाली नाही. लॉकडाऊनचं आपण बघितलं, लोक पेड्यासारखं पळत आहे. तर या प्रसंगी माझा प्रश्न असा आहे की या वेळेला सरकारला देखील सध्याचा जो प्रचलित भारतीय दंड संहिता आहे यामध्ये काहीतरी निष्काळजीपणा आणि हेतू पुरस्कर, एखाद्या निष्काळजीपणामुळे जर कोणाला हा कोरोना सारखा संसर्ग रोग होत असेल आणि त्या संसर्ग रोगामुळे इतरांना मृत्यू होत असेल तर मला वाटतं की अशा वेळेला या 304 मध्ये देखील बदल घडणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण देखील याचा गांभीर्याने विचार करावा महाराष्ट्र सरकारने, कारण लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्र सरकारचं मला वाटतं दुसऱ्या नंबरवरती आपलं पाऊल असेल. तर या बाबतीत भारतीय दंडसंहितेत देखील बदल करणं आवश्यक असं माझं स्पष्ट मत आहे. नंबर दुसरा प्रश्न असा आहे की आज अमेरिकेमध्ये जी आपण सिस्टीम बघितली सध्या की प्रत्येक घरात, विशेषतः न्यूयॉर्क शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आर्मीचे आता पोलीस जात आहेत आणि खात्री करून घेत आहेत आणि खात्री करून तशी नोंद करत आहेत, होम क्वारंटाईन करायला लावत आहेत. आपल्याला हे काम जरी अवघड वाटत असलं तरी विशेषतः काही शहरात, म्हणजे सांगली असेल, मिरज असेल, इस्लामपूर असतील, अशा प्रसंगी हे करणं आवश्यक आहे असं वाटत नाही का आपल्याला? सर, पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर निकम साहेब आहे की गरज आहे आणि अशा स्वरूपाच्या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या बाबतीत आपण आता जी सूचना केलेली आहे ती तपासून आपण आणखीन पोलिसांचे अधिकार कसे वाढतील आणि या कायद्याद्वारे त्यांच्या या सगळ्या बाहेर पडण्याच्या प्रवृत्तीला आळा कसा बसेल हे बघण्याचा प्रयत्न आपण करू. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आर्मी आणून जे अमेरिकेत चाललेलं आहे, आपण बरीचशी बाब ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं त्यावेळी बरंचसं चांगलं ऑब्झर्व झालेलं होतं. आपण केंद्र सरकारच्या लॉकडाऊनच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आग्रह करून लॉकडाऊन सुरू केला आणि त्याच्यानंतर एकंदरच महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या लॉकडाऊनला देखील बरा प्रतिसाद आहे. पण आपण म्हणतो ना की मला काही होणार नाही असं समजणारी प्रवृत्ती असते किंवा आमच्या गावात नाही आहे मग आम्ही का घाबरायचं, आमच्या शहरात नाही आम्ही का घाबरायचं, अशी जी प्रवृत्ती आहे त्यांना हे माहीत नाही
की हा प्रसार प्रचंड वेगाने कोरोनाचा होऊ शकतो, त्यामुळे आता पेट्रोल डिझेलवर मर्यादा आणलेल्या आहेत, माणसांचा संचार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, इसेन्शियल गोष्टींच्या खरेदीसाठीच माणसं घराच्या बाहेर पडत आहेत. पण आपण म्हणता ते बरोबर आहे की काही लोक संध्याकाळी अजून खेड्यापाड्यामध्ये घोळका करून बसायची प्रवृत्ती जी आहे आणि काहीच काम नाही म्हणून गावात घोळक्याने बसण्याची प्रवृत्ती आहे, तीही थांबवली पाहिजे, कमी केली पाहिजे. आणि त्यासाठी पोलिसांना आपण जास्त सपोर्ट करून त्यांना अधिक मदतीला यंत्रणा देणं गरजेचं आहे. SRP आहे, जिथं ऐकत नाहीत तिथं SRPचे फोर्सेस आणून आपल्याला लोकांना शिस्त आणायची आवश्यकता भासू नये अशी माझी अपेक्षा आहे. पण शेवटी हे सुरुवातीचे लॉकडाऊनचे 3-4 दिवस बघतोय, असंच जर राहिलं तर मुख्यमंत्र्यांनी देखील वारंवार सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की असंच चालू राहिलं तर आम्हाला आणखीन कडक वागावं लागेल आणि ती पाळी येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. मला सांगली जिल्ह्यापुरतं आपण म्हणाल तर बरीचशी व्यवस्था पूर्ण चांगली झालेली आहे, माणसं फारशी बाहेर येत नाहीत, पण तरी देखील संध्याकाळी बाहेर डोकावण्याची, बाहेर जाऊन बसण्याची प्रवृत्ती जी आहे, मी सर्व ठिकाणी जिल्ह्यात आता फिरून पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की अशी प्रवृत्ती बळावणार नाही, ही काळजी घ्या. पण जर नाहीच झालं तर मग आपण जी सूचना केलेली आहे त्याचा शेवटी आपल्याला वापर करावा लागेल. सर, एक दुसरा प्रश्न यानिमित्तानं पुढे आलेला आहे की आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण येतोय. एक तर आपल्याकडं, कारण ही आपत्ती सांगून आलेली नाही आहे आणि ती अशी आपत्ती आहे की शत्रू जो आहे तो विषाणू आहे आणि तो दिसत नाही आहे, तो अनाहूत आहे, आगंतुक आहे, तो अनाहूतपणे तुमच्यावरती हल्ला करतोय किंवा स्वतःच्या कवेत तुम्हाला घेतोय, तुम्हालाही ते कळत नाही आहे. अशावेळी जे मेडिकल इक्विपमेंट्स हवे आहेत आरोग्य यंत्रणेला अशा प्रसंगी सामोरं जायला, ते आपल्याकडं दिसत नाही आहेत आणि अशा परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेतले अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस, कंपाऊंडर्स, कर्मचारी असतील, ते ठिकठिकाणी मोठी देश सेवा करतायत. तर या कामी युद्ध पातळीवरती सरकार आरोग्य यंत्रणा इक्विपमेंटच्या दृष्टीनं अधिक सक्षम करण्यासाठी काही तातडीची पावलं उचलते का? हो, तातडीची पावलं सरकारने उचललेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी, आता मी सांगली जिल्ह्याचंच उदाहरण देईन जे आकडेवारी माझ्याकडे आहे, एक कोविड साठी म्हणजे कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी खास करून सांगली मिरजेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, 315 बेड्स आम्ही ठेवलेले आहेत. त्यानंतर भारतीय विद्यापीठाचं हॉस्पिटल एक आहे आणि मिशन हॉस्पिटलचा एक भाग आहे वानलेस हॉस्पिटल म्हणून, त्या ठिकाणीही आम्ही बेड्स रेडी ठेवलेले आहेत. आता कमतरता कशाची आहे तर आपल्याला त्यांना तपासायला जाणारे जे कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणजे संपूर्ण ड्रेस आणि समोरवर हुड आहे अशा पद्धतीचं कम्प्लीट प्रोटेक्शन असणारी कपडे नाही आहेत, त्यासाठी तसे आदेश देण्यात आलेले आहेत. 1000 असे ड्रेस ताबडतोब मागवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणखीन इथं स्थानिकदृष्ट्या एक मॅन्युफॅक्चरर तयार केलेला आहे जो आता मॅन्युफॅक्चरिंग करून द्यायला सुरुवात करतोय. त्याचबरोबर व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हेंटिलेटर्स सरकारी व्यवस्थेमध्ये जे काही आहेत त्यांची संख्या मर्यादित आहे आणि आम्हाला या COVID-19 हॉस्पिटलसाठी म्हणून 315 बेड्स आहेत, किमान 15-20 व्हेंटिलेटर्स किमान मिनिमम आम्हाला पाहिजेत. आम्ही आता जे हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टर मान्यता देतील त्यांचं भाड्याने आणून व्हेंटिलेटर लावावं असा एक मार्ग काढलेला आहे. दुसरं, विकत घेण्याची यंत्रणा सुरू केलेली आहे, बाहेरच्या डायरेक्ट पर्चेस करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आणि सिव्हिल सर्जनना मी काल सूचना दिलेल्या आहेत. शक्य असेल त्या सर्व मार्गाने आपल्याला व्हेंटिलेटर्स मिळवण्याचा आम्ही जोरदार प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की आम्ही पुढच्या 4-5 दिवसात यात यशस्वी होऊ. पण आत्तापर्यंत 25 जणांपैकी
जे पॉझिटिव्ह आहेत त्यातल्या कुठल्याही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता भासलेली नाही. तरी देखील ही तयारी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे पसरलं तर त्याची संख्या प्रचंड होऊ शकते आणि त्यामुळं आम्ही पूर्ण ध्येय तयारी करतोय. सर, मला एक पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, कारण अनेकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की सध्या साथीचे रोगसुद्धा मोठे आहेत. म्हणजे एकतर कावळीची साथ सुरू आहे, हेपेटायटिसची साथ सुरू आहे, आणि काही ठिकाणी डेंग्यूचीसुद्धा साथ आहे. अशा परिस्थितीमध्ये खाजगी डॉक्टर्सनी आपली OPD किंवा क्लिनिक सुरू करायला हवं, तर ते फारसं दिसत नाही. आणि सरकारने तर आता कायद्याचा बडगा उगारलेला आहे की जे खाजगी डॉक्टर्स आपली OPD किंवा क्लिनिक बंद ठेवतील त्यांचं लायसन आम्ही रद्द करू. पण खाजगी डॉक्टर्सचं असं म्हणणं आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये आमचे क्लिनिक किंवा OPD इतक्या मोठ्या नसतात की आम्ही तिथं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू शकू, किंवा ते जे उपचारासाठी किंवा तपासण्यासाठी जे पेशंट्स रुग्ण येतात त्यांना दूर करून ठेवू शकू. अशा वेळी आम्हाला काही होऊ शकतं, किंवा एखादा जर का सायलेंट कॅरियर त्यामध्ये असेल तर त्याच्यामार्फत इतरांना ते जाईल, आणि म्हणून मग काही लोक नाईलाजास्तव आपला दवाखाना बंद ठेवता आहे. तर त्यावरती जसं आता ठाणे जिल्ह्यामध्ये कम्युनिटी OPD किंवा कम्युनिटी क्लिनिक काही डॉक्टर्सनी एकत्रित येऊन सुरू केलेले आहेत, त्यांना सरकार प्रोत्साहन देऊ शकत नाही का? नक्कीच देऊ शकेल. अशा पद्धतीने पहिला प्रयत्न आमचा असा आहे की कालही आम्ही सांगली जिल्ह्यात सांगितलं, सर्व ठिकाणी डॉक्टरनी आपल्या OPD सुरू केल्या पाहिजेत. शेवटी COVID-19 व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत त्यांची ट्रीटमेंट योग्य आणि वेळेवर झाली तर हॉस्पिटलवरचं प्रेशर कमी होईल. आणि त्यामुळं सगळे डॉक्टर्सची मागणी आहे की पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट आम्हाला द्या, म्हणजे येणाऱ्या पेशंटला आम्ही तपासू. मला असं वाटतं की काही अंतर ठेवून पेशंटला सल्ला देणं, काही ते सिम्पटम्स तसे दिसत नसतील तर त्या पेशंटला तपासणं, आणि फार तर जर अडचण असेल तर मग ते PPE प्रोटेक्शनचं मास्क पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट घालून तपासणं, हा प्रयत्न करणं. आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत की काही खाजगी डॉक्टर्सना पहिल्यांदा सुरुवातीला PPE आम्ही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत, आणि सांगलीमध्ये PPE पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट तयार करण्याची व्यवस्था आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ते जर ड्रेस पूर्ण झाले तर तेही सगळ्या डॉक्टरना घ्यायला आम्ही प्रवृत्त करणार आहोत, जेणेकरून हे सगळ्या महाराष्ट्रात केलं पाहिजे. पण आपण जे म्हटला, जितेंद्र आव्हाड यांनी मला सकाळीच सांगितलं की कम्युनिटी हॉस्पिटल्स त्यांनी सुरू केलेले आहेत आणि सगळे डॉक्टर एकत्रित येऊन काही डॉक्टरांनी पेशंट तपासायला सुरुवात केलेली आहे, तोही प्रयोग करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तो आदर्श घेऊन काम करता येईल असं मला वाटतं. सर, आपल्यासोबत SP कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक, अर्थशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक प्राध्यापक अनिल वर्तक आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एक सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगानं त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. प्राध्यापक अनिल वर्तक, प्रश्न विचारा. नमस्कार माननीय मंत्री महोदय आणि आशिष जाधव सर. आताच्या अभूतपूर्व अशा समस्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे चाललेले प्रयत्न अत्यंत अभिनंदनीय असेच आहेत. अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मला काही गोष्टींकडे लक्ष वेधायचं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये आणि आधुनिक शहरांच्या सुबत्तेमध्ये स्थलांतरित मजुरांचा वाटा मोठा असतो. लॉकडाऊन नंतर आर्थिक आणि आर्थिकेतर अनिश्चिततेमुळे अनेक स्थलांतरित मजूर हे आपल्याला बस स्टँड आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी करताना दिसून आले. काही माध्यमांनी मजूर हाच खरा प्रश्न आहे असं दाखवलं, इतर अनेक चॅनेल्स इनसेन्सिटिव्ह पद्धतीने मजुरांच्या स्थलांतराच्या बातम्या दाखवत होते. काहींनी तर या मायग्रंट वर्कर्सचं करायचं काय अशा पद्धतीची वाक्य देखील विचारली. गरज असणाऱ्या अनेकांना असं वाटू शकतं की आम्ही घरी जांबून नियमांचे पालन करतोय आणि हे मजूर आपापल्या गावी जायची नाही काय करतायत आणि प्रश्न का गंभीर करत आहेत. त्यामुळे माध्यमांनी देखील थोडं संवेदनशील असायला पाहिजे असं मी जाधव सरांना सुचवू शकतो. मला मंत्री महोदयांना असा प्रश्न विचारायचा आहे की यापैकी काही मजूर हे कदाचित आपल्या गावी गेले असतील, परंतु अनेक जण अजूनही शहरांमध्ये आहेत, त्यांची खायची सोय आपण करणार आहोत असं राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे, परंतु त्याचवेळी त्यांचा राहण्याचा प्रश्न आहे आणि इतरही प्रश्न आहेत. शहरात जे सुबत्ता आणतात अशा या मजुरांविषयी माणुसकीच्या नात्याने आपण काही करणार आहोत का? भविष्यात देखील हे प्रश्न
वेगळ्या पद्धतीने पुढे येतील यासाठी काही धोरण आखणे, नियोजन करणे आपल्याला शक्य आहे का, आवश्यक आहे असे वाटते का, आपला दृष्टिकोन काय आहे या बाबतीत? सर, एक म्हणजे जे मजूर मायग्रेटहून परत गेले, बरेचसे उत्तर प्रदेश बिहारमध्ये निघून गेले किंवा ग्रामीण भागात निघून गेले, हे मायग्रेशन टाळणं आवश्यक होतं. परंतु एकदम आपण बंद केल्यानंतर लोकांना बऱ्याचशा काम करणं, जिथं काम करतात त्यांनी सांगितलं तुम्ही आता येऊ नका, थोडे दिवस थांबा. आपण राज्य सरकारच्या वतीनं यांच्या जेवणाची, यांना आधार देण्याची व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी राज्य सरकारने शिवभोजनालय सुरू करून त्या ठिकाणी त्यांना 10 रुपयात आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं 5 रुपयात जेवण देण्याची व्यवस्था करण्याचा मानस सरकारचा आहे. ऑलरेडी जेवणं चालू झालेली आहेत, तेही सोशल डिस्टन्स ठेवून, त्या छोट्याशा उपहारगृहामध्ये अंतर ठेवून, अंतरावर बसून ह्या अत्यंत गरजू असणाऱ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था जागोजागी राज्य सरकारने केली आहे. माझ्याकडे आकडा नाही की महाराष्ट्रात आता किती सुरू आहे, पण बहुतेक सर्व ठिकाणी ही व्यवस्था केली आहे. इन ॲडिशन टू दॅट, काही बंद शाळा झालेल्या आहेत, त्या बंद शाळेमध्ये असे ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही त्यांना तिथं नेऊन ठेवून त्यांना तिथं जेवण देण्यासाठी देखील काही सेवाभावी संस्था मदत करतायत. शेवटी सेवाभावी संस्थांनी गर्दी करता कामा नये आणि अशा मजुरांनी एकत्रित मोठ्या संख्येने येऊ नये हा देखील प्रयत्न करतोय आपण. अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे आपला प्रश्न विचारला जात होता तेव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे. ते ट्विट या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतं असं मला वाटतंय, म्हणून मी फक्त सांगतोय. राज्य सरकारनं राज्यभरात 262 रिलीफ कॅम्प्स म्हणजे मदत कॅम्प्स सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये 70,399 जवळपास 70,400 स्थलांतरित मजूर किंवा ज्यांच्याकडं घर नाही राहायला असे अशा सर्वांसाठी आश्रय देणारी ही रिलीफ कॅम्प्स सुरू केलेली आहेत. आणि त्यामध्ये जवळपास 70,400 असे स्थलांतरित मजूर असतील किंवा असे उपासमारीसाठी ठिकठिकाणी बसलेली जी लोकं आहेत त्या सर्वांना त्या शेल्टर होम्समध्ये किंवा रिलीफ कॅम्प्समध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे असं ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. सर, मला याच निमित्तानं आणखीन एक प्रश्न विचारायचा. तो प्रश्न असा आहे की बघा, आपण जेव्हा साथीच्या आजारावरती उपचार करतो तेव्हा आपल्याला काही लक्षणं दिसतात. कोरोनामध्ये खरं तर लक्षणं दिसतच नाही आहेत, किंवा ती जी लक्षणं आहेत आपण आधी असं म्हणू शकत नाही थेट की ही कोरोनाची लक्षणं आहेत. म्हणजे त्याची टेस्ट जी आहे, ज्याची चाचणी जी आहे, ती सुद्धा विशिष्ट पद्धतीची चाचणी आहे आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणात देशभरात सुरू नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र जरी अपवाद असेल, तुम्ही असा दावा कराल की नाही महाराष्ट्राला दिवसाला इतक्या टेस्ट होतात, तरी आपल्या लोकसंख्येच्या मानानं ह्या चाचण्या किंवा टेस्ट करण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. आणि जितक्या टेस्ट होतील तेवढे सायलेंट कॅरियर्स किंवा जे कोरोनाबाधित रुग्ण हिडन आहेत, प्रच्छन्न आहेत, लपलेले आहेत, न कळत, ते पुढे येतील. तर ह्या टेस्ट वाढवण्यासाठी सरकार काय करत आहे? राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना पहिल्या दिवसापासून आमचा आग्रह आहे की अधिक ठिकाणी या टेस्ट घेण्याची परवानगी द्या, कारण त्यांनी परवानगी दिल्याशिवाय हे करता येत नाही. आणि त्यांचाही दृष्टिकोन असा आहे की हा व्हायरस जास्त ठिकाणी जाऊ नये, टेस्टला गर्दी उफाळू नये आणि अत्यंत सिम्पटम दिसले तरच टेस्ट व्हावी. सगळ्यांच्याच टेस्ट घ्यायला लागलो तर माणसं फार मोठ्या संख्येनं टेस्ट घ्यायला येतील. आत्ता मात्र गेल्या 4-6 दिवसात राज्य सरकारला त्यांनी अधिक महाराष्ट्रात काही खाजगी लॅबोरेटरीजना देखील टेस्ट करायला परवानग्या दिलेल्या आहेत. सांगलीला आम्ही स्वतःच इथं टेस्टची व्यवस्था निर्माण करतोय, त्यामुळे टेस्ट जिथं जेवढ्या जास्त होतील तेवढं तुम्ही म्हणताय तसं कोरोनाबाधित रुग्ण आपल्याला सापडतील आणि त्यांना क्वारंटाईन करून आपल्याला कोरोना मर्यादित ठेवता येईल. त्यामुळं टेस्टच्या मॅक्सिमम सुविधा महाराष्ट्रात आणि देशात झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आता कालच टीव्हीवर बघितलं मी
की 4 मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह असेल तर टेस्ट येते आणि 11 का 12 मिनिटात कोरोना निगेटिव्ह असेल तर टेस्ट कळते, असं काहीतरी एक इक्विपमेंट निघालेलं आहे. अशा स्वरूपाच्या व्यवस्था आणि टेक्निक जिथं असेल तिथून आणून सगळीकडं त्याची उपलब्धी करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केंद्र सरकारने विशेष जगात अशा जिथं व्यवस्था सुविधा असतील त्या ताबडतोबीनं महाराष्ट्रात, भारतात, सगळ्या राज्यात आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढ्या टेस्ट जास्त तेवढी आपल्याला संख्या वाढेल, पण ती मर्यादित ठेवण्याची आपल्याला यश येईल. सर, आपल्यासोबत राज्याचे माजी सनदी अधिकारी महेश झगडे आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. झगडे साहेब, प्रश्न विचारा. पंडितसाहेब नमस्कार, आणि सर्वप्रथम आपलं आणि आपल्या शासनाचं अभिनंदन, कारण आपण आतापर्यंत जे काही कार्यवाही केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की कोरोना व्हायरस आज बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे. पण आता ही जर परिस्थिती पुढे जर चालू ठेवायची असेल आणि कोरोना व्हायरस हा तसा आता तो कम्युनिटीमध्ये पसरला जातोय असं दिसत आहे, त्यामुळे आपण काही लॉकडाऊन हे काही कायमस्वरूपी करू ठेवू शकणार नाही आहे. त्यामुळे यासाठी मग मला वाटतं की यंत्रणेमध्ये काहीतरी कायमस्वरूपी असा की त्याच्यामध्ये सतर्कता आणण्यासाठी गाव पातळीवरचे समजा तलाठी आणि ग्रामसेवक यांचं क्लस्टर तयार करणं किंवा शहरामध्ये क्लस्टर तयार करून एक कायमस्वरूपी असे रुग्ण शोधण्याच्या दृष्टीने काही यंत्रणा तयार जर केली नाही तर मला वाटतं की मग आपण हे किती दिवस लॉकडाऊन ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने मला वाटतं आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि याबद्दल मग शासन त्याबद्दल काय करत आहे. एक म्हणजे आपण प्रत्येक गावात ग्राम समिती तयार केलेली आहे, सरपंच, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी आणि 1-2-3 जण 4-5 जणांचीच, आणि ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आपण असे रुग्ण हुडकण्यासाठी आशा वर्कर्स जे आपल्या आहेत त्या सर्व आशा वर्कर्स या घरोघरी जाऊन लक्षणं कुणाला काय आहेत याचा तपास करत आहेत आज, आणि त्याचबरोबर त्यांच्या मागे त्या त्या भागातले डॉक्टर्स हे या प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था, वैद्यकीय सेवा ही अत्यंत जागरूकतेनं अशा स्वरूपाची लक्षणं आहेत किंवा अशा स्वरूपानं पेशंट कुणीतरी परदेशात जाऊन आलेला आहे या सर्वांवर पूर्ण वाच आहे. अशी कुणीही आता व्यक्ती राहिलेली नाही की ज्याच्यावर आपला लक्ष नाही, आणि त्यातनं ह्या व्यक्ती काही माहिती दडवत असतील, मी परदेशी गेलोच नाही, गेलेलो होतो पण मी इकडे गेलो, मग आम्ही आमच्या फॅमिलीला भेटलोच नाही, अशा जे काही खोटं सांगण्याचं काम करतायत अशीच लोक रुग्ण या व्यवस्थेपासून कदाचित लांब राहिली असतील. पण पूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा पूर्ण कार्यरत आहे. पण दुसरा महत्त्वाचा भाग की आपण झगडे साहेब म्हणतात की किती दिवस लॉकडाऊन ठेवणार, आपल्याला लॉकडाऊन मला माहिती आहे, झगडे साहेब अप्रिशिएट करतील की लॉकडाऊन हा एक मार्ग आहे आणि हाच एकमेव मार्ग आहे, कारण दुसरी कोणतीही आपल्याकडे औषधाची व्यवस्था नाही आहे कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी. त्यामुळे लॉकडाऊन करत असताना आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर आज आपण कोणत्याही पद्धतीनं लॉकडाऊन 21 दिवसाचा केलेला आहे. 21 दिवसाचा लॉकडाऊन जर आपल्याला परिस्थिती मर्यादित आली नाही असं वाटलं किंवा संख्या पेशंटची संख्या वाढत राहिली असं वाटलं तर मग कदाचित पुढचा विचारही करावा लागेल. पण जगामध्ये ज्या देशांनी याच्यावर नियंत्रण मिळवले त्यांनी असे 1-2-3 लॉकडाऊन केलेले आहेत. पण ज्यावेळी लॉकडाऊन संपतो आणि माणसं मोकळी होतात त्यावेळी कोरोनाचा पेशंट सापडण्याचा कर वाढतो, परत लॉकडाऊन केलं की परत तो खाली येतो, असं त्याचा फार चांगला अभ्यास आता आपल्याकडेही आला असेल कदाचित, सगळ्यांना प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळं लॉकडाऊन कंटिन्युअस आणि मोठा जर ठेवला तर कोरोना पूर्णपणे नामशेष होऊ शकेल असंही निष्कर्ष या क्षेत्रातले तज्ज्ञ काढत आहेत. त्यामुळे आधी हा आपल्या 21 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे तो ऑब्झर्व करू, त्यात आपण पूर्ण शिस्त पाळू. सवय, माणूस शेवटी सवयीचा गुलाम आहे असं मला वाटतं. आता पहिले 3-4 दिवस झालेत त्यामुळे शिस्त आणि सवय आणि घराच्या बाहेर न पडण्याची प्रवृत्ती अंगी बाणवलेली नाही, ती हळूहळू बांधवेल. लॉकडाऊनमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे,
कुटुंबांचं आर्थिक नुकसान होणार आहे याची मला जाणीव आहे, पण शेवटी आपल्याला माणसं टिकणं जगणं महत्वाचं आहे, त्यामुळे कोरोना व्हायरस पसरणार नाही यासाठी हे थोडे दिवस आपण ऑब्झर्व केलं तर मला खात्री आहे की कोरोनाची भीती समाजातली हळूहळू कमी होईल, त्यासाठी राज्यातल्या जनतेला संपूर्णपणाने त्यांनी सहकार्य करावं अशीच माझी आपल्यामार्फत आवाहन आहे. सर, कोरोनाच्या या एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की सॅनिटायझर्सची उपलब्धता, मास्कची उपलब्धता किंवा त्याचा काळेबाजार, साठेबाजी अशी प्रकरणं सगळी पुढे आलेली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला, सॅनिटायझर्स तयार केले गेले आहेत. तुम्हाला साखर कारखानदारीचा अनुभव आहे, आपण सबंध साखर कारखाने मग खाजगी असू दे सहकारी असू दे राज्यातले, त्यांना सक्ती करू शकत नाही का? त्यांच्याकडे जे इथेनॉल आहे किंवा त्यांच्याकडे जे अल्कोहोल आहे मद्यार्कामधून आलेलं, त्यातून इथेनॉलची निर्मिती करा असं दंडक घालू शकत नाही का? नाही, पहिलं म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल लागतं याला, इथेनॉल नाही. एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल ईएनएचा प्लांट असेल तर ते निर्माण होऊ शकतं, त्याचा वापर करून त्याच्यात काही कलरंट घालून ते तयार करणं आवश्यक आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या घरात सॅनिटायझरची गरज नाही. तुम्ही एक अर्धा तास झाला काही कुठं हात लावला असेल तर हात पुसून हात धुणं, साबणाने स्वच्छ हात धुतला तरी सॅनिटायझरची काही गरज नाही. सॅनिटायझर कुठं, तुम्ही दवाखान्यात गेला, तुम्ही दुकानात एखाद्या गेला, तुम्ही एखाद्या दुसऱ्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये गेला की जिथं पाणी बेसिन नाही आहे, बेसिन किंवा पाण्याची व्यवस्था नाही, तिथं सॅनिटायझर. गाडीत बसलाय तुम्ही, गाडी कुठून तरी येऊन गाडीत बसला आणि गाडीतून पुढे चालला तर सॅनिटायझर लावणं. त्यामुळे सॅनिटायझरची उपलब्धी वाढवली पाहिजे. अनेक कारखाने सॅनिटायझर मॅन्युफॅक्चर करायला लागले आहेत. 36 कारखान्यांनी आतापर्यंत सॅनिटायझर तयार करायची तयारी महाराष्ट्रात दाखवलेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात हळूहळू ते तयार करतील. त्या पद्धतीनं बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा पडणार नाही. पुढच्या 2-4 दिवसात प्रचंड मोठ्या संख्येनं सॅनिटायझर उपलब्ध होतील अशी माझी खात्री आहे. पण मुळातच घरात बसा ज्यावेळी आम्ही सांगतोय त्यावेळी घरातल्या घरात हात धुवा, साबणाने हात धुवा, हा त्यातला एक दुसरा आहे. त्यातलं सॅनिटायझर वापरायला काही बंदी नाही घरात, पण साबणाने हात धुतलं तरी तेच पर्पज सर्व होतं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे आमच्यासारखे जे आता प्रसारमाध्यमातले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तसा उपयोग नाही, म्हणजे हात कुठे लागेल याचा नाही. आम्ही आता जवळच सॅनिटायझर्स ठेवतो आणि पटकन असं हाताने करून घेतो जेणेकरून कसली बाधा होणार नाही. आम्ही लोकांपर्यंत जाताना आणि लोकही आमच्यापर्यंत येताना प्रत्येकाला आम्ही स्क्रीनिंग करतोय, त्याचबरोबर सॅनिटायझर्स देऊन त्याला आधी तू सॅनिटाईज हो आणि मग आत ये किंवा आम्हाला आमच्याशी बोल असं आम्ही करतो. पण ही जी सोय आहे इतरत्र फिरताना वगैरे त्याच्यासाठी सॅनिटायझर्स हवे आहेत आणि तो एक सोपा मार्ग आहे. प्रत्येक वेळेस कुठे पाणी मिळतं, कुठे साबण मिळते असं बाहेर होत नाही, म्हणून सॅनिटायझर्ससाठी 36 कारखाने जरी पुढे आले असतील तरी अधिकाधिक कारखाने आले पाहिजे यासाठी एक लेखी आदेश शासनानं काढावा असा आमचा आग्रह आहे. ठीक आहे, तुमच्या आग्रहाची नोंद घेतली, तशी सूचना देण्याचं काम आम्ही करू. पण आपल्या माहितीसाठी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात माणसं राज्यात परतली तर उत्तर प्रदेश सरकारने परतलेल्या लोकांच्यावर, वेगळ्या कर्मचाऱ्यांच्यावर सॅनिटाईज करण्यासाठी स्प्रे मारलेला आहे. संपूर्ण शरीरावर स्प्रे मारलेला आहे आणि बाहेरून आलेली माणसं सॅनिटाईज करायचा प्रयत्न केला आहे. पण या मायग्रेशनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक चालत आपल्या घरी निघाली आणि तयारी कुणाचीच नव्हती, अचानकपणाने हे लॉकडाऊन झालं त्यामुळं अनेक लोक चालत असताना ॲक्सिडेंट झाले, काही लोक मृत्युमुखी पडली, अनेक मजूर आपापल्या प्रांतात निघून गेले. ते चालत चालत गेलेले असतील ते अनेक ठिकाणी, जर कोणाला कोरोना नसेल तर आनंद आहे, जर एखादा त्यातनं कोरोनाग्रस्त एखादा मायग्रेट झाला तर ज्या गावात ते गेलेले आहेत तिथं ते कोरोनाची लागण होण्याची शक्यता त्या त्या राज्यात आहे. त्यामुळं आता एक 10-15 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की भारतातल्या कोणत्या कोणत्या ग्रामीण भागामध्ये हे जे मायग्रेशनहून लेबर गेलेलं आहे त्यात कुठं कुठं लागण झालेली आहे.
सर, आपल्या सोबत औरंगाबादचा प्रसिद्ध कंधारकर क्लिनिकच्या सुमन कंधारकर आहेत, हेल्थकेअर तज्ञ आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सुमनताई, प्रश्न विचारा. हो आशिष, थँक्यू. जयंत सर नमस्कार, आणि सगळ्यात आधी तुमच्या म्हणजे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे अभिनंदन. तुम्ही खूप छान काम करतायत आणि जनतेचा आशीर्वाद आणि सहभाग पण आहे. पण ठीक आहे, बरेच लोक त्याच्यात कॉपरेट करत नाही आहेत, ते एक वेगळं हे आहे. तर मी आपल्याला एक प्रश्न दोन प्रश्न विचारणार आहेत सर, प्लीज ते दोन्ही प्रश्नांचे चांगले मला व्यवस्थित उत्तर द्या. आपण जे आत्ताची परिस्थिती, जी सर, आत्ताची परिस्थितीतून आपण सध्या आपण आम्ही सगळे काय शिकत आहोत हे आपण ह्याची नोंद घेऊन पुढचे काळात ह्याच्यावर आपण काम करणार आहोत का? आरोग्य यंत्रणाची मजबूतीकरण खूप अत्यावश्यक आहे. ते खूप एक्सपर्ट खूप वर्षापासून ओढून सांगतायत, पण ते खूप दुर्लक्षित सगळा सेक्टर आहे सर. रिक्वायर्ड कॅपॅसिटी बिल्डिंग थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी क्वालिफाईड अँड अप्रोप्रिएटली सुटेड अँड स्किल्ड मॅनपॉवर वाढवण्यावर भर दिला पाहिजे हे खूप वर्षापासून आपण बोलतोय. पण डॉक्टर्स व नर्सेस जे आहेत त्यांची शॉर्टेजेस आहेत. आम्ही मी हेल्थ सेक्टोरल सेक्टर हेल्थ सेक्टरची रिपोर्ट ऑन स्किल शॉर्टेजेस 2011-12 मध्ये राजेश टोपेजी जेव्हा टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर होते तेव्हा केली होती, दिली होती आणि रोल आउट टॅग पण दिले. पण अनफॉर्च्युनेटली त्या काळातही आणि नंतर आतापर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन झालेलाच नाही सर. स्टेट शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पब्लिक हेल्थ सर, दिस इज व्हॉट इज माय हंबल सबमिशन हियर. आणि ह्याच्यावर आपण पुढे सगळे म्हणून खूप काम करू शकतो आणि आपली यंत्रणाला खूप स्ट्रॉंग करू शकतो सर. आणि मोठे लोक आधी म्हणत होते आग लगने के बाद कुआ खोदने का क्या मतलब है, तो आज हम वही कर रहे सर. आग लग गई है सब तरफ, ईश्वर की दया से हिंदुस्तान में अपने देश में इतना नहीं है, फिर भी हमारी सारी जो सरकारी यंत्रणा है बहुत ज्यादा एक्टिव होके काम कर रही है. पब्लिक बोल के हम लोग बहुत गिल्टी हैं कि बहुत लोग उसमें बिल्कुल उसको सीरियसली नहीं ले रहे हैं, वो लेना चाहिए. और दूसरा मेरा प्रश्न या आपसे एक निवेदन ऐसा है कि मैंने अभी आपको सुना कि आप प्रोटेक्टिव गियर जो डॉक्टर्स और हेल्थ केयर वर्कर्स हैं उनके लिए आप दिन रात कोशिश कर रहे हैं सब अवेलेबल हो. यही चीज प्राइवेट में जो लोग डॉक्टर्स नर्सेस हेल्थ केयर वर्कर्स काम कर रहे हैं उनको भी जल्दी से जल्दी आप उपलब्ध कराइए, क्योंकि दीज आर द पीपल हु टेक द 66-70% ऑफ दी हेल्थ केअर डिलिव्हरी लोड सर प्रायव्हेट मध्ये येतो. आणि आज लोक घाबरलेले आहेत, त्यांच्याकडे काही प्रोटेक्टिव्ह गिअर नाही आहे आणि दे फील व्हेरी गिल्टी अबाउट दिस. तर कृपा करून म्हणजे आपण लायसन्सेस कॅन्सल करण्याचं जे बोलतायत बिलकुल ते अधिकार आहे सरकार म्हणून, पण मानव एका मानवाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पब्लिकचा विचार करतो तर हेल्थकेअर वर्कफोर्सचा पण आपण विचार आधी करायला पाहिजे. वी शुड एन्श्युअर देअर सेफ्टी देअर डे टू डे वर्किंग. आणि दुसरा काय की आज आपण इटली सारख्या देशांनी 51 डॉक्टर्स गमवलेत सर. आज तुम्ही हे विचार करा की त्या देशांनी त्यांची जनसंख्या फक्त 7 कोटी काहीतरी आहे. 51 डॉक्टर्स दे हॅव लॉस्ट, रेस्ट ऑफ द युरोप हॅज ऑलरेडी लॉस्ट मेनी डॉक्टर्स सर. आणि दुसरं काय की आज नागपूर मध्ये काही डॉक्टर्स इन्फेक्ट झालेले आहेत, नर्सेसही झालेले आहेत बिचारे, त्यांच्या पण आपण काळजी आपण घेतली. डिस्पाईट ऑल दी प्रोटेक्टिव्ह गिअर देअर स्टील इज अ चान्स टू गेट इन्फेक्टेड सर. सो आपण का मॅक्सिमम हे त्याच्यावर भर टाकून आपण करू नये हे मला असं ऍज अ सिनियर सिटीजन वाटते सर. ते अजून याचा एक भाग असा आहे की ज्या डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्सला को मॉर्बिड कंडिशन आहेत लाईक दोज हु आर अबव 60 इयर्स अँड हॅव ब्लड प्रेशर शुगर आणि अजून असोसिएटेड हार्ट डिझिजेस वगैरे, त्यांना कृपा करून ऍज रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट अथॉरिटीज काइंडली एक्झेम्प्ट करा. कोणी मरणाला घाबरत नाही सर, बट दे आर स्केअर्ड टू इन्फेक्ट एव्हरीवन. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सुमन कंधारकर, तुमचे दोन्ही प्रश्न अगदी महत्वाचे आहेत आणि ते दोन्ही कळलेले आहेत. सर एक असं आहे की फार चांगल्या सूचना आणि प्रश्न विचारला त्याबद्दल आभार.
एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही राज्यापेक्षा अतिशय इक्विप्ड असे स्पेशलाइज्ड हॉस्पिटल्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य केंद्र, उपजिल्हा आरोग्य केंद्र आहेत. आपण कमी कुठे पडतो तर त्या ठिकाणी स्टाफची उपलब्धी, विशेषतः डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे, डॉक्टर फारसे तयार होत नाहीत आणि डॉक्टरांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि याच्यात आता सगळीकडे डॉक्टरच काम करतायत. परंतु कुठलाही पेशंट आला तर त्याला कोरोना झालाय की नाही माहीत नाही, त्याला दुसऱ्या रोगासाठी तपासायला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, तो पूर्ण मास्क असणारा ड्रेस असणं हे आवश्यक आहे. त्यासाठी काही आता मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळ्या ठिकाणी चालू झालेलं असेल मला खात्री आहे, आणि त्यात आपण बरेचसे फोटो कोरियाचे, चीनचे बघतो की कसं हे पूर्ण कंट्रोल करून पेशंट तपासतात. हे कुठं? तर जिथं कोविडचे पॉझिटिव्ह पेशंट आहेत तिथं याचा वापर केलाच पाहिजे, त्यात काही शंका नाही. आता दुसरे जे डॉक्टर खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करतायत त्या सर्वांना अशा स्वरूपाचं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट देणं हे शक्य होत नाही, कारण याचा उपयोग एकदाच करायचा असतो. तुम्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना भेटून आतून त्यांची तपासणी करून आला, चार तास वापरलं, तुम्ही एकदा तुमची ड्युटी संपली की ते सोडून द्यावं लागतं आणि परत दुसरा जो आज जाईल तो घालून वेगळा ड्रेस घालून देतो, तो पहिला ड्रेस बाद करावा लागतो. त्यामुळं जे डॉक्टरांना अशा पद्धतीचं म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड नसणाऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायची आहे त्यांना देखील असे ड्रेस उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न पुढच्या 4-6 दिवसात होईल अशी मला खात्री आहे. आपण सगळ्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण आपल्याला कोविड-19 केसेस तपासण्यासाठी यंत्रणा आहे, पण दुसरे रोग तपासणारी यंत्रणा जर थांबली तर मात्र आपल्याला पेशंटची संख्या वाढेल दुसऱ्या रोगांची, आणि मग कोविड-19 लक्ष कॉन्सन्ट्रेट देणं शक्य होणार नाही. म्हणून माझी आपल्या चांगला प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रात आपण या आरोग्याच्या व्यवस्था उत्तम केलेल्या आहेत, पण कमतरता आहेत मी नाकारत नाही, पण त्या अधिक बळकट करण्याचं काम केलं पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी खाजगी मदतीने बऱ्याच ठिकाणी इक्विपमेंट देण्याचं काम आता हळूहळू सुरू झालेलं आहे. राज्य सरकार हजारो कोटी रुपये याच्यावर दरवर्षी खर्च करत असते, परंतु या सगळ्याला शेवटी मर्यादा आहेत. फक्त सरकारच असे प्रयत्न करू शकते असं नाही. आज महाराष्ट्रात एवढी मोठी खाजगी क्षेत्राची गुंतवणूक आरोग्य सेवेत झालेली आहे, मुंबईला रिलायन्सची 2 हॉस्पिटल्स आहेत, मोठमोठी हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत, नागपूरला चांगली हॉस्पिटल्स आहेत, औरंगाबादला आहेत, पण तरी देखील खाजगी क्षेत्रातल्या डॉक्टरना कोविड-19 पासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांना पूर्ण कव्हर करणारे कपडे किंवा जे गाऊन्स आहेत ते मिळणं आवश्यक आहे. ते उपलब्ध राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येतील, पण त्याची काय जी काय किंमत असेल, कारण शेवटी राज्य सरकारची सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात कोविडच्या केसेस जिथं निघतात तिथं पूर्ण खर्च आपण आज करतोय. त्या व्यतिरिक्त असे उपलब्धी बाजारात आणि अन्य मार्गाने इतर डॉक्टर्सना देखील करून देण्याचा, ते पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. मी सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही तसे पीपीई ताबडतोब सांगली जिल्ह्यातल्या काही डॉक्टर्सना पहिल्यांदा सुरुवात म्हणून उपलब्ध करावेत. सांगलीत एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो आणखीन पुढच्या काळात सगळ्यांना उपलब्धी या ड्रेसची, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची करून देईल. पण अतिशय चांगल्या सूचना केल्या. शेवटी आपल्याला हे संकट येईल हे कधीच माहीत नव्हतं, जेव्हापासून कळायला लागलं त्याच्या दक्षता काय घ्यायच्या हे आपण सुरू केलं. आता व्हेंटिलेटर आपल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मेडिकल टीममधल्या एका डॉक्टरचं विधान मी काल एका टीव्हीवर ऐकलं, आणि त्याने सांगितलं की आपल्याकडे व्हेंटिलेटर 60 लाख व्हेंटिलेटरची गरज आहे, पण 60,000 व्हेंटिलेटर आपल्याकडे नाहीत, आणि त्यामुळे 1-2 लाख लोक अमेरिकेत त्यांचा मृत्यू होऊ शकतो असं विधान त्यांनी केलं. सांगण्याचा मुद्दा असा
की एकंदरच व्यवस्था कमी पडते, सगळ्या जगात कमी पडते, इटलीमध्ये कमी पडते. इटलीमध्ये तर जो 60 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा आहे त्याला व्हेंटिलेटर देखील मिळत नाहीये, आणि जे तरुण आणि मध्यम वयाचे आहेत त्यांना व्हेंटिलेटर जाऊन व्हेंटिलेट करून त्यांना त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न ते करतात. त्यामुळं आपण हे जे लॉकडाऊन केलेलं आहे ती ह्या परिस्थितीला आपण पोहोचू नये यासाठी आहे. आणि म्हणून मी पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्यामार्फत विनंती करेन, लॉकडाऊन म्हणजे तुमच्या घरात कोरोना येऊ नये म्हणून तुम्ही घरात बसा, घराच्या पायरीवर देखील येऊ नका. घरात बसल्याशिवाय या सगळ्या दुर्धर प्रसंगातून आपली सुटका नाही, नाहीतर मग एकदा एकाला लागण झाली घरातल्या तर घरातल्या सगळ्यांना, शेजाऱ्यांना, आसपास सगळ्यांना होते. आणि त्यामुळे कृपा करून लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्या. एखादी गैरसोय झाली तर नाराज होऊ नका, सहन करा, पण कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर कमीत कमी पडण्याचा प्रयत्न करा, हाच त्याच्यावरचा सगळ्यात महत्वाचा इलाज आणि उपाय आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे आपल्यासोबत. प्रसिद्ध उद्योजक आणि काल निर्णय कॅलेंडरचे निर्माते जयेंद्र साळगावकर आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जयेंद्रजी, प्रश्न विचारा. हो, नमस्कार साहेब. आमच्यासारख्या व्यावसायिकांनी, नमस्कार, कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात पगार द्यायचा त्याप्रमाणे तो आम्ही देऊच, परंतु उत्पादन काहीच नाही आणि पैसे मात्र देणार, तर ही आपत्ती गेल्यावर मायबाप सरकार व्यावसायिकांकरता काही वेगळी योजना घोषित करणार आहे का? जशी नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकरी किंवा बागायतदार यांना देण्यात येतो तशा काही प्रकारचं पॅकेज असू शकेल का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, हे मुंबई पुणे सारख्या शहरात सारखं सारखं हात धुवून पाणी वापरून बऱ्याचशा शहरातही वापरलं जात आहे, शहरांच्या पाणी साठ्यावर काही परिणाम घडण्याची शक्यता आहे, त्यावर सरकार काही करतंय का, विचार करतंय का, आणि काही उपाययोजना आहेत का? भवितव्य सुदैवाने मागच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे, त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष फारसं जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि आपण चांगली सूचना केली, पाणी जपूनच वापरलं पाहिजे, पण त्याचा अर्थ स्वच्छतेला टाळायचं नाही. हा 2-3 महिन्याचा कालावधी आहे, विशेषतः 21 दिवसात आणि एखाद्या वेळी आणखीन काही मागपुढे दिवस झाले तर तेवढ्यापुरती याची अंमलबजावणी आपण स्ट्रिक्टली केली तर COVID-19 आपण 100% पराभव करू शकतो, असे आकडेवारी सांगते. मी म्हणत नाही, आकडेवारी जगातले अनुभव सांगतात. आणि त्यामुळं आपण म्हणताय ते बरोबर आहे. दुसरी सूचना जी आपण केलेली आहे की आपण कर्मचाऱ्यांना घरात बसून पगार देणं किंवा त्यांना सोयी देणं हे गरजेचं आहे. खरं म्हणजे माझं असं मत आहे की आपल्याकडून बराच कामगार वर्ग मागं गेला, खरं जायला नाही पाहिजे होता, त्यांना थांबून ठेवणं आवश्यक होतं, पण भय एवढं वाढलं अचानकपणाने बंद झाल्यामुळं की कोणाला काय सुविधा मिळणार आहेत हे स्पष्ट होण्याच्या आधीच माणसांनी रेल्वे स्टेशन गाठलं. दादरला किंवा दिल्लीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर किती मोठी गर्दी आहे याच्या क्लिप्स आपण ऐकल्या. 10-20 हजार माणसं गावाला जाण्यासाठी बसेसमध्ये बसण्यासाठी आतुरतेने रांगा लावून उभी राहिली, हे चित्र आपण अनेक ठिकाणी पाहिलं. आता मजूर जो आपण ठेवलाय, टिकवलाय, थांबवलाय, तो तिथं थांबणं गरजेचं आहे, तो मजूर मागं जाणं, कारण शेवटी इकॉनॉमीला फार मोठा फटका बसणार आहे. आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगतो साळगावकर साहेब, आपण तर याच्यात चांगली माहिती तुमच्याकडे आहे. एक म्हणजे कोणताही व्यवहार होत नाही, कोणतीही स्टॅम्प रजिस्ट्रेशन ड्युटी कलेक्ट होत नाही आहे, खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही आहे, त्यामुळे GST जवळपास शून्य झालेला आहे. पेट्रोल डिझेलची जी काही विक्री चालू आहे त्यातूनच थोडा बहुत GST राज्य सरकारला येतो. राज्य सरकारच्या उत्पन्नाची सगळी साधनं जवळपास आता थांबलेली आहेत आणि त्यामुळं हा म्हणजे हेल्थचा क्रायसिस आहे आणि हेल्थच्या क्रायसिस नंतर इकॉनॉमिक क्रायसिसला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळं आपण जे सांगितलं ते आपला मजूर, आपला लेबर टिकवण्याचं काम आपण करा. आणि आपण शेवटी जनता आणि सरकार काय वेगळं नाही, सरकार मायबाप आहे. ही मराठी बोलीभाषा आपण बोलला तरी मायबाप नाही, सरकार तुमचा भाऊ आहे, तुमच्या घरातलाच आहे.
त्यामुळे तुमचं सरकार आहे, आपण या परिस्थितीतून मार्ग काढायला आपण सगळे एकत्रित बसू. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोकळेपणाने बऱ्याच चांगल्या सूचना स्वीकारतात, त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही. अर्थमंत्री देखील त्याचा विचार करतील. शेवटी महाराष्ट्र हे अग्रेसर असणारं राज्य आहे. या काळात सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाचं होणार आहे तर ते महाराष्ट्राचं होणार आहे, कारण महाराष्ट्र मोस्ट इंडस्ट्रीलाइज स्टेट आहे. आजही आपण पहिल्या क्रमांकावर असतो आणि आज आपलं प्रोडक्शन थांबल्यामुळे आपल्याला त्याचा प्रचंड फटका बसणार आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा रचना सुधारण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी बरीच मेहनत पुढच्या काळात घ्यावी लागणार आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने, सगळ्या जनतेनं COVID-19 ही लढाई जिंकल्यानंतर पुढं राज्याची अर्थव्यवस्था, सगळे व्यवसाय, सगळ्यांची दिनचर्या पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण एक खरं आहे की COVID-19 भारतात आणि जगामध्ये जगण्याच्या प्रवृत्तीत, वागण्याच्या प्रवृत्तीत आणि जीवनमानाच्या प्रवृत्तीत आता आमूलाग्र बदल आपल्या सगळ्यांना करावे लागणार आहेत. पुन्हा अशी COVID-19 सारखी संकटं येणार नाहीत यासाठी स्वच्छता, यासाठी नागरी वसाहती, ग्रामीण वसाहती यांच्या व्यवस्था बघण्याकडे पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज आहे. वी हॅव टू रीथिंक की हाऊ वी वॉन्ट टू कंटिन्यू आवर लाईफ. आपण कोविडच्या 19 पासून बाहेर पडू, पण पुढचं आपलं जीवन पुढे नेण्यासाठी आपल्याला प्रचंड वेगळ्या पद्धतीचे प्रोटोकॉल्स तयार करणं गरजेचं आहे. जे आपल्या ध्यानीमनी नाही त्या गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत, त्यामुळं त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला COVID-19 नंतर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. सर, माझा वेळ संपलेला आहे, तरी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही असं होऊ नये. तुम्ही राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि सध्या हा जो करोना आहे हा ग्लोबल पेंडेमिक म्हणून जाहीर झालेला आहे, म्हणजे जागतिक महामारी म्हणून जाहीर झालेला आहे. अशा वेळी केंद्र सरकारचं उत्तरदायित्व जास्त आहे. त्यातल्या त्यात मुंबई महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोनाबाधित दिसत आहेत. अशा वेळी केंद्राची जी महाराष्ट्र सरकारला मदत हवी आहे त्याविषयी खरंच ओरड आहे की केंद्र सरकार सढळ हस्ते कोरोनाच्या आपत्तीत राज्य सरकारला मदत करत आहे? मी खरं सांगू का, आता केंद्र आणि राज्य किंवा कोणी काय केलं आणि कोणी काय करत नाही याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही. त्याच्या बाबतीत नंतर जर काही तसा प्रश्न आला तर होईल चर्चा. पण आज आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून पक्षीय किंवा सरकार कोणाचं काय याच्यापेक्षा आपण हातात हात घालून पूर्ण ताकदीने याला तोंड देण्याचं काम करूया. आणि आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आज देणं संयुक्तिक नाही किंवा त्याची चर्चाही करणं गरजेचं नाही. आज महाराष्ट्रात सर्व पक्ष एकत्रित हातात हात घालून काम करत आहेत. हा प्रयत्न आपला आहे की हे जे लॉकडाऊन आहे ते यशस्वी करावं. बाकी काही नाही केलं तर चालेल, लॉकडाऊन करून घरात बसला तुम्ही तर सगळं यश आपल्याला मिळेल. आणि त्यासाठी लॉकडाऊनवर लक्ष केंद्रित करूया. आणि जे व्हेंटिलेटर आहे किंवा बाकीच्या व्यवस्था आहेत केंद्राकडून आम्ही मदत मागितलेली आहे. केंद्राकडून देखील मदत येण्याची शक्यता आहे. जगात बाहेरून देखील प्रोडक्शन करून काही गोष्टी आणण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्राच्या संपर्कात आमचे आरोग्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. जी मदत मागेल लागेल ती आम्ही त्यांना मागतोय. पण महाराष्ट्र गप्प बसलेलं नाही. महाराष्ट्र स्वतः देखील आता बऱ्याच गोष्टी प्रोक्युअर करण्यासाठी पुढे घेत आहे. सगळी राज्य सरकारची संपत्ती जी आवश्यक आहे ती यासाठी खर्च करायचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळं पैशापेक्षा माणसांचे, महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी पडेल ती किंमत राज्य सरकार द्यायला तयार आहे. राज्यातल्या जनतेला देखील मी विनंती करेन की कदाचित काही कमतरता वाटल्या तर सांगा, आपण त्या दुरुस्त करू. पण आपण या कोविडला सगळ्यांनी हातात हात घालून परंतु घरात बसून याचा मुकाबला करू. आज मला G24 ही संधी दिली आपल्यापर्यंत पोहोचण्याची, म्हणून आशिष जाधव आणि G24 मनपूर्वक मी आभार मानतो. ठीक आहे, शेवटी मी एवढंच म्हणेल, 24 राहा घरात हाच मूलमंत्र आहे. मीच माझा रक्षक हे सध्या तुमचं माझं सर्वांचंच कर्तव्य आहे. इथेच थांबतोय, पाहत राहा G24 राहा एक पाऊल पुढे.